डायबिटीस मध्ये वजन वाढतं का कमी होतं असं जर मी तुम्हाला विचारलं तर अनेक जण असं उत्तर देते की डायबिटीस मध्ये वजन वाढतं. पण मित्रांनो, डायबिटीसची गंमतच वेगळी आहे. डायबिटीस मध्ये ऍक्च्युअल मध्ये वजन जे असतं ना ते वाढलेलं असतं आणि वजन वाढल्यामुळे डायबिटीस होतो आणि डायबिटीस झाल्या कारणाने वजन कमी व्हायला लागतं. कारण डायबिटीसचं कामच हे असतं की शरीराची झीज घडून आणणं. मग ज्या वेळेला शरीराची झीज घडून येत असते आणि ही जी झीज असते ना ही कशामुळे होत असते तर आपले शरीराची जितकी धातू असतात ना हे सगळे धातू मूत्रावाटे बाहेर जातात असतात असं आयुर्वेद सांगतं. पण मॉडर्न सायन्स काय सांगतं? मॉडर्न सायन्स सांगतं की आपण जो काही आहार घेतो त्याच्यामधून जे काही कार्बोहायड्रेट्स आपल्या रक्तामध्ये जातात त्यांचं जे कन्वर्जन होणार असतं पुढे आपल्या शरीराच्या फॅट सेलमध्ये म्हणा किंवा मसल्समध्ये म्हणा किंवा पुढचं जे काही मेटाबॉलिझम असतं आपल्या एनर्जी करण्यासाठी जी काही आपल्याला कार्बोहायड्रेट्स खावे लागतात त्या कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन जे असतं ना ते एनर्जीमध्ये करायचं असतं. तर हे एनर्जी करण्याचं काम जे असतं ना ते इन्सुलिन करत असतं. मग जर हे इन्सुलिन जर हे कन्वर्ट करून नाही शकले तर शरीराला पोषण तरी कुठून मिळणार? शरीराला पोषण नाही मिळालं तर वजन आपोआप कमी व्हायला लागणार आणि वजन जर हे कमी झालं तर अशक्तपणा प्रचंड प्रमाणामध्ये येणार. आणि डायबिटीसमध्ये हेच असतं की डायबिटीस टाईप 1 असो किंवा टाईप 2 असो वजन हे कमी होतच होतं. फक्त टाईप 2 मध्ये जास्त करून आपल्याला स्थूल रुग्ण भेटतात आणि टाईप 1 मध्ये कृशच रुग्ण मिळतात. कारण टाईप 1 हा इनक्युरेबल डिसीज आहे. टाईप 1 हा क्युअर होत नाही कारण त्याच्यामध्ये इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असतो. म्हणजे ज्या वेळेला डायबिटीसची डिपेंडन्सी इन्सुलिन वरती डिपेंड असते त्यावेळेला तो डायबिटीस बरा होणं खरंच कठीण असतं. कारण इन्सुलिनची मात्राच कमी झालेली असते. आणि तेच जर तुम्ही टाईप 2 डायबिटीस मध्ये बघाल तर इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीस असतो. म्हणजे हा जो डायबिटीस असतो ना ही इन्सुलिन मध्ये डिपेंडंट नाहीये. टाईप 2 डायबिटीस मध्ये काय होतं? टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्सुलिन नॉर्मल आहे पण इन्सुलिनचं जे रिसेप्टर असतं म्हणजे इन्सुलिन ज्या वेळेला रक्तामध्ये सिक्रेट होतं आणि ते एका रिसेप्टरला म्हणजे एका अशा अंशाला कनेक्ट होतं आणि मग पुढे जाऊन ते काम करतं. तर टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्सुलिन नॉर्मल असतं पण हे रिसेप्टर सेल्स कमी झालेले असतात. मित्रांनो, आणि हीच याची जमेची बाजू असते की टाईप 2 डायबिटीस हा रिव्हर्स होणं शक्य असतं. म्हणून जर तुम्ही योग्य प्रकारे आहार घेतला आणि योग्य प्रकारे व्यायाम केला तर टाईप 2 डायबिटीस हा रिव्हर्स करता येतो. पण टाईप 1 डायबिटीस मध्ये इन्सुलिन डिपेंडन्सी असल्याकारणाने आणि इन्सुलिन मुळातच कमी झालेलं आहे म्हणजे शरीरात इन्सुलिनचीच मात्रा कमी झालेली आहे त्यामुळे तो बरा होणं खरंच कठीण असतं. पण टाईप 2 मध्ये म्हणजे टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्सुलिन नॉर्मल आहे, त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये पण रिसेप्टर कमी झालेले असतात आणि हे रिसेप्टर पुन्हा तयार करता येतात. कशाने तयार करता येतात? औषधं खाऊन करता येतात का? तर नाही. बिना औषधांची सुद्धा हे आपण तयार करू शकतो. म्हणजे हे आपण रिव्हर्स करू शकतो. म्हणजे ह्या रिसेप्टरची सेल क्वालिटी वाढू शकतो. कशी काय? तर योग्य पद्धतीमध्ये आहार आणि योग्य पद्धतीमध्ये विहार करू. टाईप 2 डायबिटीस बद्दल थोडंसं आपण बोलूया. टाईप 2 डायबिटीस मध्ये कसं असतं की ज्या वेळेला आपल्या शरीरावरती फॅट वाढत जातं, फॅट भरपूर वाढतं आणि हे फॅट वाढण्याचं कारण सुद्धा इन्सुलिनच असतं. इन्सुलिन का असतं? कारण फॅट मेटाबॉलिझम मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कशाचा असेल तर तो म्हणजे इन्सुलिनचा असतो. आणि हे जे इन्सुलिन असतं ना ते आपल्या शरीरामध्ये जी एक्स्ट्रा शुगर असते ना ही शुगर एक तर लिव्हरमध्ये स्टोअर करून ठेवते किंवा त्याच्यानंतर ती फॅट सेलमध्ये स्टोअर करून ठेवते. मग ज्या वेळेला आपण गोड पदार्थ जास्त खातो आणि ते वापरले जात नाहीत म्हणजे आपल्या शरीराच्या हालचालच आपण काही करत नाही मग ते त्यावेळेला फॅट सेलमध्ये कन्वर्ट होतात. म्हणून टाईप 2 डायबिटीसमध्ये व्यायाम हा खूप महत्वाचा असतो. म्हणजे होतं काय बघा की इन्सुलिन शुगर वापरते आणि ते स्टोअर करते म्हणून फॅट वाढत जाते पण हळूहळू हे वापरून 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 रिसेप्टर सेल कमी व्हायला लागतात, आपलं वजन वाढायला लागतं आणि मग पुढे जाऊन तो स्फोट होतो. आणि हा स्फोट कसा होतो? की वजन कमी व्हायला लागतं. मग त्या डायबिटीस पेशंटचं वजन वाढवणं गरजेचं असतं. म्हणजे त्यावेळेला त्याच्या शरीराची ताकद वाढवणं गरजेचं असतं आणि वजन सुद्धा वाढवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर वजन कमी होणं थांबवणं पहिलं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारे या टाईप 2 डायबिटीसची ट्रीटमेंट करायची असते. टाईप 2 डायबिटीस मध्ये दोन स्टेज असतात. एक तर वजन वाढत वाढत जात असतं म्हणजे कंटिन्युअस वाढतच असतं. त्या पिरियडमध्ये जर आपण टाईप 2 डायबिटीस ठीक करण्यासाठी प्रयत्न केला, टाईप 2 डायबिटीस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला
तर ती चांगली ऑपॉर्च्युनिटी असते आणि तो चांगल्या प्रकारे कंट्रोल होतो. फक्त तुम्हाला वजन कमी करायचं असतं, ठीक आहे. पण टाइप 2 डायबिटीस मध्ये जर वजन वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं तुम्हाला समजलंच नाही की तुम्हाला डायबिटीस आहे, वाढत जाऊन आणि अचानक एक दिवस एका महिन्यामध्ये वजन 10 केजी कमी झालं आणि त्यावेळेला तुम्हाला समजलं की अरे मला शुगर आहे, मग त्यावेळेला डायबिटीस टाइप 2 डायबिटीस सुद्धा रिव्हर्स करणं थोडंसं कठीण झालं. म्हणून तुमचं जर वजन जास्त असेल तर तुम्ही वजन कमी करण्यावरती खरंच भर द्यायला पाहिजे. वजन ज्याला जास्त असतं ना त्याला असा कधीच विचार करायचा नसतो की मी दिसायला कसा दिसतोय म्हणून मला वजन कमी करायचं आहे. तर वजन कमी याच्यासाठी करायचं असतं की आपण हेल्दी राहावं आणि आपल्याला पुढचे काही दुर्धर व्याधी नाही व्हावे. म्हणून टाइप 1 डायबिटीस आणि टाइप 2 डायबिटीस जर तुम्हाला नीट समजला तर तुम्ही त्याचा प्रतिकार करू शकता. तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुमच्या आई वडिलांना आजी आजोबांना जर कोणाला डायबिटीस असेल तर त्यांच्या मुलांनी काळजी घेणं गरजेचं आहे की त्यांना होणार नाही, यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम केल्याने जी आपण शुगर खातो ती वापरली जाते आणि त्याचं फॅटमध्ये कन्वर्जन होत नाही आणि ती वापरली गेल्या कारणाने आपल्या मसल्स दृढ होतात आणि शुगर वाढण्याचं प्रमाण कमी होतं. तर मित्रांनो, ही होती डायबिटीसचे टाइप 1 आणि टाइप 2 ची माहिती. या विषयावरती आपण आणखीन व्हिडिओ बघणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.